देवा गोंधळीबुवा काय म्हणता गोंधळीबुवा तुळजा भवानीची मूर्ती मूर्ती काळ्या गंडकी शिळेची असून असून रेखीव सुंदर आहे सुंदर आहे मूर्तीवर उजव्या बाजूला सिंह व डाव्या बाजूला तपस्विनी अनुभूती बर ही तपश्चर्या करीत आहे करीत आहे देवीने मस्तकी सांब धारण केला आहे केलेला आहे मूर्तीच्या उजव्या व डाव्या खांद्यावर बर चंद्र सूर्याच्या आकृती आहेत आहेत आठ हातापैकी बर सहा हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत आहेत राहिलेल्या एका हातात महिषासुराची शेंडी धरली असून दुसऱ्या हाताने त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आहे बरोबर आहे पायाखाली महिषासुराची रेड्याच्या रूपातील बर देह आहे आहे ही अशी मूर्ती मूर्ती देवळात भोगी व अलंकार पूजेच्या वेळेस बघायला मिळते मिळते देवीला जेव्हा दागदागिन्याने सजवतात सजवतात तिला साडी चोळी नेसवतात नेसवतात त्यावेळी बर देवीची मूर्ती नजरेत भरते भरते तेव्हा आईचा थाट थाट आईच नटण नटण हे कसं आहे कसं आहे सांगा मला काय बाय सांगू आंबाच माझ्या नटण काय बाय सांगू आंबाच माझ्या नटण जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटण काय बाई सांगू आंबाच माझ्या नटण जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटण काय बाई सांगू आंबाच माझ्या नटण हवस पिताना बघून आईला मनाची हवस पिताना जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटाना बाई सांगू आंबाच माझ्या नटण जरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटण
अस माझ्या नटान सरीच्या चोळीला सोन्याच लावलंय बटान काही बाई सांगू आंबाच माझ्या नटान सरीच्या चोळी